नमस्कार मित्रांनो, कदम एग्रो फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, ही आम्ही डोंगराळ भागात फिरत असताना जी डोंगराळ भागातील म्हणजे रामेश्वरचं डोंगर आहे, यातील ज्या महत्त्वाच्या वनस्पती आहे त्यातील बऱ्याचपैकी वनस्पतींची माहिती देत होतो. कारण आम्ही आमच्या चॅनलतर्फे जी नवीन नवीन गोष्ट आपल्या महाराष्ट्रात असतात त्याविषयी माहिती देतो. तर मित्रांनो, तुम्हाला एक कवसकुली एक नावाची गोष्ट आहे, म्हणजे एक वनस्पतीच आहे ती कशी असते याबद्दल दाखवणार आहे तुम्हाला आम्ही या व्हिडिओमध्ये. तर या शेंगामध्ये दिसती वेलवर्गीय वनस्पती आहे, आणि ह्या जी कवसकुली असते ही जर समजा अंगाला लावली किंवा एखाद्या वस्तूला लागली आणि तिला जर स्पर्श केला तर ती दिवसभर एक खाजवत राहतं, म्हणजे एक ती खाजवायचं औषधच आहे असं म्हणा. तर ही गोष्टी आता या डोंगराळ भागात बऱ्याच प्रमाणात मिळतात. तर ही काय बऱ्याच जणांना माहिती नसल्यामुळे आपण ही माहिती प्रदर्शित करत आहोत. आणि आंबेरीचा डोंगर आहे आमचा, तो रामेश्वर परिसर तिथं 28 किलोमीटर रामेश्वरचं मंदिर आहे वरती. तर एक चांगलं जे पांडवकालीन मंदिर आहे तर त्यातील